हॅलो फ्रेंड्स, मी राजश्री पाजनकर स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ राजेश। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो थोडा वेगळा होणार आहे। आज मी तुम्हाला अमेरिकेमध्ये लॉन कसं मो करतात, म्हणजेच जे गवत असतं ते कसं काढतात, अमेरिकेत जे लॉनचं जे गवत असतं ते आपण कसं काढतो ते दाखवणार। तर अमेरिकेत प्रत्येक घराला फ्रंट यार्ड आणि बॅक यार्ड असे दोन यार्ड असतात, ज्यामधलं जे गवत आहे ते तुम्हाला मेंटेन करावं लागतं। तर तुम्ही तुमचं लॉन दोन प्रकारे मेंटेन करू शकता। त्यात पहिलं म्हणजे तुम्ही कुठल्या कंपनीला हायर करू शकता, जी कंपनी स्वतःचे इक्विपमेंट घेऊन येईल आणि पूर्ण लॉन मो करून जाईल। पण ते भरपूर कॉस्टली असतं, कारण जवळपास 10,000 स्क्वेअर फूटला ते जवळपास $40 ते $50 घेतात। जर आपण इंडियन करन्सीमध्ये त्याला कन्वर्ट केलं तर जवळपास 3,500 ते 4,000 वीकली घेतात। आणि मी ज्या एरियात राहत आहे त्या एरियामध्ये ना उन्हाळ्यामध्ये भरपूर पाऊस येतो, तर त्यामुळे तुम्हाला महिन्याचा जर विचार केला तर महिन्यातून दोनदा उन्हाळ्यात लॉन मूव करावंच लागतं। मग वाटलं हिवाळ्यामध्ये तुम्ही महिन्यातून एकदा करू शकता, पण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला दोनदा करावं लागतं। आणि दुसरं म्हणजे स्वतःचं लॉन मूव करणं। आणि आमच्याकडे आमचे स्वतःचे इक्विपमेंट असल्यामुळे आम्ही स्वतःचं लॉन मूव करतो। तर चला, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो याचबद्दल होणार आहे। तर चला, आपण आधी तुम्हाला दाखवते की लॉन मूव कसं करतात ते। माझ्याकडे जे आहे याला पुश ओव्हर म्हणतात, याला इथून आपल्याला असं धरून पुश करत न्यावं लागतं आणि याचं जे पूर्ण गवत असतं ते मग ट्रिम होईल, याचं पूर्ण गवत असतं ते निघतं मग। आणि हे जे बाजूला दिसत आहे त्याच्यात त्याला ट्रिमर म्हणतात, याच्याने पूर्ण साईड साईडचं जे गवत आहे ते तुम्ही काढू शकता। आणि हे जे बाजूला आहे त्याच्या त्याला ब्लोअर म्हणतात, यानी सगळं गवत एका ठिकाणी कलेक्ट होतं आणि मग तुम्ही म्हणजे तुम्ही कलेक्ट करता याच्याने सगळं। हे एजर आहे, याला एजर म्हणतात, याच्याने तुम्हाला साईड साईडनी सगळे गवत जे आहे ते एज जे आहे ते प्रॉपरली ट्रिम करून प्रॉपर ट्रिम करू शकता म्हणजे तुम्ही। तर हे जे मूवर आहे हे दोन प्रकारे असतात, एक जे असतं त्याच्यामध्ये गॅस भरून डिझेल भरून तुम्हाला डिझेलवर चालतं एक, आणि दुसरं म्हणजे बॅटरी असतं, बॅटरीवर चालतं। तर जे आमच्याकडे आहे ते बॅटरीचं आहे, यामध्ये बॅटरी टाकावं लागतं तुम्हाला, इथे जे आहे इथे बॅटरी टाकावं लागतं आणि मग ते सुरू होतं। आणि या साईडला जे दिसत आहे हे तुम्हाला गवताची लेवल सेट करता येते, की तुम्हाला किती थिक पाहिजे गवत ते तुम्हाला तुम्ही याच्यावरून सेट करू शकता। तर आम्ही नेहमी नंबर 3 ठेवतो हे, की ज्यांनी म्हणजे आम्हाला थोडं गवत पाहिजे, एकदम पूर्णपणे ट्रिम नाही करायचं, तर म्हणून आम्ही नंबर 3 ठेवतो हे। आणि याची अशी बॅग असते, जी बॅग तुम्ही त्या मूवरच्या मागे लावून त्यामध्ये पूर्ण गवत कलेक्ट करू शकता। ही अशी बॅग असते, ही इथे अशी लावण्यात येते, अशी इथे अशी लावण्यात येते, की जेणेकरून तुम्ही जे गवत आहे ते या बॅगमध्ये पूर्ण कलेक्ट होईल। तर ही पहा, मी आता याला या बॅटरीला याच्यामध्ये फिक्स केलं आहे आणि इथे हे ग्रासचं जे आहे ते सेट आहे 3। तर आता आपण सुरू करू। आता आपण या साईडचं लॉन मूव करू। आपण इकडला गवत किती वाढलेला आहे, तर आता हा आपल्याला ट्रिम करायचा आहे। या दोघांनी आमच्याने ट्रिम केला तर यांचा दिसून पडते, जर तुम्ही बघितला ना, तर यांचा इकडला आता काही दिवसाआधीच ट्रिम झालेला,
आणि या साइड तो आमचा काहीच ट्रिम नाही झालेला, तर आता आपण ट्रिम करूया। या साइडला जे गवत आहे ते भरपूर वाढून गेलेले आहे, जे भिंतीला जे लागून दिसत आहे ते, तर आपल्याला सर्वात आधी ते पूर्ण ट्रिम करून घ्यावं लागेल। तर आता मी तेच करणार आहे, मी दाखवते बघा तुम्हाला। मध्ये ना आपल्याला ही बॅटरी आहे ही टाकावं लागेल, ते मी टाकलंच नाही, तर मी आता तुम्हाला दाखवते यामध्ये बॅटरी कशी टाकायची। हे जे दिसत आहे तुम्हाला, यामध्ये इथे बॅटरी टाकावं लागेल आपल्याला। तर ही बॅटरी आता फिक्स झाली आहे। तर आता आपण याचे जे साईड साईडचे जे गवत जे वाढलेले आहेत ते पूर्ण काढून टाकूया। हे पहा आता ते कट केल्याने साईडचा आता ते किती व्यवस्थित दिसत आहे। साईड साईडची पूर्ण गवत आपण नी कट करून टाकलं, ट्रिम करून टाकलं आहे। हे बघा अशा प्रकारे हे कट होत त्या एजरने, या सगळीकडचे एज दिसून पडतात, साईड साईडने जे हे आहे तसं सगळं दिसून पडतं। आता हे ब्लोअर आहे, याच्याने जितकं हे पसरलं असणार गवत ते आपण सगळं एका ठिकाणी जमा करू आणि त्या गवत्यामध्येच ते गवत ॲड करून टाकू, मिक्स करून टाकू। तर त्याच्यासाठी हे वापरतात, याला ब्लोअर म्हणतात। ह्या इथे आपण बॅटरी टाकली आहे आणि याचं बटन इथे आहे, त्या बटननी आता हे ब्लोअर सुरू होते। तर चला आपण तर असा होता आजचा व्हिडिओ। तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।